नमस्कार आनंदी वास्तु आणि साई कमल प्रोडक्शन्स निर्मित फिल्मस्त्र प्रस्तुत दिनांक 10 फेब्रुवारीला रिलीज होणारा सिनेमा चित्रपट चित्रपटाचं नाव आलय माझ्या राशीला एक मल्टी स्टारर असा सिनेमा आणि आजपर्यंत राशी या विषयावरती माझ्या लहानपणापासून मला आठवते की कुठला एखादा सिनेमा आला असेल मराठीत तरी तर एक वेगळा पण रोजच्या जगण्यातला विषय घेऊन एक सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि आपल्यापैकी ऑलमोस्ट 90% मंडळी आता इथे आहे जी सकाळी उठल्या उठल्या आलेल्या पेपरात स्वतःचं राशी भविष्य नक्कीच बघते. सो 12 राशींच्या 12 तऱ्हा कमाल माणसांची धमाल गोष्ट 10 फेब्रुवारीला आपल्याला भेटायला येते थिएटरमध्ये आणि त्यात सगळे कमाल आणि त्यात धमाल करणारे आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत. आज या ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च प्रसंगी मी तुमचं या कार्यक्रमाचा हा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च आहे तर या कार्यक्रमाचा ऑफिशियल निवेदक म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मला सांगितल्याप्रमाणे माझ्या स्क्रिप्टचा भाग आहे या संपूर्ण कार्यक्रमाची आपण आपापल्या माध्यमात अगदी व्यवस्थित मनसोक्त मनमुराद प्रसिद्धी द्याल अशी आम्हाला अपेक्षा. आज निर्मिती सावंत सुप्रसिद्ध अभिनेत्री त्यांचा वाढदिवस आहे तो आपण इथे साजरा करणार आहोत पण त्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि सर्वात आधी मी व्यासपीठावरती म्हणजे समोर असणाऱ्या आपल्या व्यासपीठावरती आमंत्रित करीन आनंदी वास्तू आणि साई कमल प्रोडक्शनचे श्री आनंद पिंपळकर जे या सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत आणि निर्माते म्हणून सुद्धा. तसंच या चित्रपटाच्या निर्मात्या सौभाग्यवती अश्विनीताई पिंपळकर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करीन. श्री दिलीपजी जाधव आपल्याला विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावर या आपण वा. सो मी तुम्हाला विनंती करेन की आपल्या निर्मितीबद्दल चित्रपटाच्या निर्मिती तर समोर त्यांना घेऊन तुम्ही ज्या सिनेमाची निर्मिती केली आहे त्याबद्दल काय सांगाल. बघा राशी म्हटलं ना की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी पुरोगामी विचाराचा माणूस असला ना तरी तो म्हणतो की राशीविषयी मी काय मानत नाही पण तरी सुद्धा तो कुठेतरी डोकं खुपसतो आणि राशी बघतोच. इथंच नाही तर परदेशात सुद्धा पाश्चिमात्य पद्धतीमध्ये सन साइन्स जो प्रकार असतो जसे भारतामध्ये ज्योतिष आहे तसे परदेशातही प्रसिद्ध ज्योतिष आहे आणि या विषयावरती आजपर्यंत कोणीही चित्रपट काढला नाही आणि म्हणून आपल्याला हा चित्रपट काढायचा होता. कारण माझ्या जीवनामध्ये जीवन जगताना मी एज अ ज्योतिषी म्हणून काम करतो तेव्हा कसे 12 तऱ्हेचे 12 नमुने मी बघतो त्यातल्या काही नमुन्यांना घेऊन आपण हा चित्रपट केलेला आहे. जीवनामध्ये प्रचंड वाईट वाईट प्रसंग लोकांच्या जीवनातल्या वाईट वाईट गोष्टी पाहिल्या कारण डॉक्टरकडे जाणारी लोकही शक्यतो आजार घेऊनच जातात तसं ज्योतिषाकडे दुःख घेऊनच जातं परंतु त्या दुःखात पण त्याला आनंदाची किनार लपलेली असते कारण परमेश्वराची ती रचना असते की एखादा माणूस खूप स्पीडनी पळायला लागला ना तर त्याचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून जसं स्पीड ब्रेकर टाकला असतो तसं आयुष्यामध्ये तुम्ही सुसाट सुटले तर तुम्हाला माज येऊ नये एखाद्या गोष्टीचा म्हणून तुमच्या जीवनात संकट टाकलेली असते पण त्या संकटांना सुद्धा तुमच्या राशी तुमची परिस्थिती ही कशी मात करते या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला कळत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रत्येक राशीचं एक स्वभाव वैशिष्ट्य असतं आणि त्या राशीनुसारच माणूस वागतो. मेष राशीचा माणूस मी तुम्हाला चेहरा पाहून पण सांगू शकतो की हा माणूस बहुधा मेष राशीचा असतो. त्याची प्रामुख्याने खूण असते की त्याच्या कपाळावर जखमेची खूण असते त्याच्यानंतर त्याचा एक डोळा बारीक असतो त्याचं नाक जरा वेगळंच असतं मेंढ्यासारखं नाक असतं माझ्याकडे बघून तुम्हाला वाटलंच असेल कारण माझे रास मेषच झाले ना. तुम्ही ज्योतिषी फेस रिडिंगच्या माध्यमातून तो ज्योतिष मेंढा बघितला का तुम्ही माझी मेष रास आहे माझं मेंढ्यासारखं नाक आहे माझ्या कपाळावर चकमेची खूण आहे माझा एक डोळा बारीक आहे जसा मेंढ्याचा चेहरा असतो आणि मेंढ्याची प्रवृत्ती असते धडक मारायची वाटते त्या परिस्थितीमध्ये स्वामी मंगळ असल्यामुळे त्याच्यामध्ये ती ताकद असते तो कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही फक्त टेन्शन घेतो पण एकदा कधी शेंगावर घेतलं तर तो हत्तीला सुद्धा टक्कर देतो. ही मेष राशीची वैशिष्ट्य आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल की मेंढा जर पेटला तर तो सिंहाला सुद्धा मारून टाकतो अशी परिस्थिती आहे कारण मेंढा एवढा पाहू तसा वृषभ. वृषभ म्हणलं की आता मी सगळं सांगत बसलो तर आपल्याला 10 फेब्रुवारीला मला फक्त एकच सांगायचंय की पत्रकारांची सुद्धा एक ठराविक राशी असते
बुद्धितत्वाच्या अंमलाखाली काम करणारे पत्रकार त्याच्यात सुद्धा असतात. अग्रेसिव्ह पत्रकार म्हटला तर तो मेष आणि सिंह राशीत जातो. प्रचंड तार्किक लिखाण करणारा म्हटला तर तो कन्या राशीत जातो. प्रचंड विनोदी लिखाण करणारा म्हटला तर तो मिथुन राशीत जातो. राजकीय लिखाण करणारा म्हटला तर तो सिंह राशीत जातो. अजिबात आळशीपणा करणारा आणि कायम आपल्या धुंदीत राहणारा हा मकर राशीत असतो. संग्रह करणारा इकडे घुस तिकडे घुस याला पुढाकार त्याला पुढाकार सगळ्या ओळखी वाढवतो तो कुंभ राशीत असतो. आणि प्रचंड चंचल असतो तो मीन राशीत असतो. म्हणजे प्रत्येक पत्रकारांमध्ये सुद्धा राशी आहे. म्हणजे राज प्रत्येकाला आणि प्रत्येक माणसाच्या राशीनुसार त्याच्या व्यवसायात त्याची प्रवृत्ती आणि प्रकृती असते. मग चित्रपट क्षेत्रामध्ये असेल तर चित्रपट क्षेत्रात सुद्धा राशी असतात. आता आपल्या निर्मिती ताईंची जर आपण राज बघितली तर त्यांची राश आहे वृश्चिक. आणि वृश्चिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रचंड. आता माझी मेष राशी, मेषेचं स्वामी मंगळ, वृश्चिकेचं स्वामी पण मंगळ. प्रचंड तत्ववादी, सत्य वक्ते, स्पष्ट वक्ते. एकदा सातेची म्हणली तर कोणाला सोडणार नाही. अलकाताईंची पत्रिका मी बघितलेली नाही पण अलकाताई या अ नावामध्ये मेष रास लपलेली आहे त्यामुळे बरोबर न म हे जमून येत. आणि अशा पद्धतीच्या राशीच्या गमती जमती आपल्याला आलय माझ्या राशीला या चित्रपटामध्ये. म्हणजे नेहमी आम्ही एकमेकांना म्हणतोय आलय माझ्या राशीला, ती मला म्हणते आलय माझ्या राशीला. तर हे पदोपदी आलय माझ्या राशीला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला म्हणजे सगळी स्टारकास्ट आपली तगडी आहे. आणि अशा पद्धतीने निर्माते, दिग्दर्शक, कलाकार असे सगळे माझ्या राशीला आले. आणि पाहतोय मी एक एक गमती जमती छान आहे. अनुभव चांगला आहे, अनुभव चांगला आहे. आता निर्माते अश्विनी ताई आहेत. या विषयावर तुम्हाला निर्मिती करावीशी वाटली सिनेमाची त्याबद्दल सांगा. तार्किक लिखाण कन्या राशीची मंडळी करत असं तुम्ही म्हणाल हे अत्यंत समाधानकारक वाक्य आहे माझ्यासाठी. सो का करावीशी वाटली या सिनेमाची निर्मिती आपल्याला? रोजच्या जीवनामध्ये जे काही अनुभव येत होते आम्ही प्रयोगशील दोघंही आहोत. सतत प्रयोग करत राहणं नवनवीन, त्यातून काय शिकायला भेटतंय, समोरच्याने ती चूक पुन्हा करू नये याकडे लक्ष देणं आणि तेच समोर मांडणं हे आमच्या दोघांचं सूत जुळलेलं आहे. त्यामुळे एक्झॅक्टली विषय असा होतो की ज्या वेळेस काही ऑफिसमध्ये अशा प्रकारच्या क्रिटिकल केसेस येतात म्हणजे फार पूर्वीपासून की बाबा आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या दोघांच्या राशी जुळत नाही. बरं का, मी माझ्या आयुष्यात पत्रिकेच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करून पाहिलेल्या आहेत. परंतु काही गोष्टी म्हणजे राशींचा आधार कितपत घ्यावा, आपण चित्रपटात पण हा मुद्दा त्या पद्धतीने मांडलेला आहे की कोणची गोष्ट एका लिमिट पर्यंत तुम्ही जर घेतली, तुम्ही जर अगदी प्रत्येक गोष्ट जर राशी 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 करत राहिली तर तुमचं जगणं अवघड. त्यामुळे राशीप्रमाणे तुम्ही कशा पद्धतीने वर्तन केलं पाहिजे, एका लिमिट पर्यंत कशा पद्धतीने सावधता बाळगली पाहिजे हे तुम्हाला या चित्रपटातनं पाहायला मिळेल. आम्ही पाहतो की लोक बरोबर चालली आहेत आणि का त्यांच्या स्वतःच्या हाताने का होतं असं तर त्यांच्या राशीला साडेसाती असते. राहूची मादशा असते. जसं डॉक्टरकडे बघा, पाऊस पडल्यानंतर शिंका पडशावालाच माणूस जातो, व्हायरलच जातो, किंवा कोविडमध्ये कोविडचेच लोक जात होते, तशी आमच्याकडे ठराविक राशीची लोकच येतात. म्हणजे कुठली ज्यांना साडेसाती आता चालू झाली, मकर कुंभ मी या राशीची लोक रेग्युलर येतात. आता वृश्चिकेची चालू झाली आणि कर्केची चालू झाली. म्हणजे जसं डॉक्टरकडे तशी येतात तशी आमच्याकडे साडेसाती लागलेलीच लोक येतात, दुसऱ्या राशीची येत नाही. ही एक प्रकारची प्रॅक्टिस असते. जशी डॉक्टरची प्रॅक्टिस असते तशी ज्योतिषाची देखील प्रॅक्टिस असते. हसत खेळत ज्योतिषी पण हसत खेळत असावा आणि लोकांनाही ते हसत खेळत ज्ञान मिळावं यासाठी आम्ही हा सगळा उद्योग केला. व्यवसाय म्हणून तुम्हाला आलेल्या अनुभवामध्ये निश्चितच अनेक कलाकारांच्या अभिनयातनं दिसतील. आलय माझ्या राशीला या सिनेमातून 12 राशी आणि त्यांचे 12 स्वभाव आणि ते सगळे दिग्गजांनी इथे आपण पाहतोच आहे की त्यांनी ते वठवले. यानंतर आता मी तुम्हाला विनंती करेन की आपण समोर बसावं आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अजित शिरोळे यांना मी या सिनेमाबद्दल 2 शब्द व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावरती आणले. आलय माझ्या राशीला अजितजी पाणी. हा सिनेमा रिलीज व्हायला लागली पाणी डिरेक्टरला. आलय माझ्या राशीला नावाच्या जहाजाचं कॅप्टन धन्यवाद. आलय माझ्या राशीला असं आमच्या निर्मात्यांनी सांगितलंय. त्यांच्या राशीला मी 20-21 वर्षापूर्वीच ऑलरेडी आलेलो होतो. सिनेमा फक्त 2-3 वर्षापूर्वी
बनवण्याचं ठरलं आमचं, तेव्हा अश्विनीताई आणि पिंपळकर सर, धनू अशा आम्ही चार पाच जण ज्यावेळी बसतो की आपल्याला सिनेमा बनवायचा आणि तो राशीवरच बनवायचा. तर मग त्याला सिनेमा तर बनवायचा आहे, राशीवर बनवायचा आहे, 12 राशींच्या गोष्टी एकत्र आणणं खूप अवघड होतं. मग लेखक जे आहेत हेमंत जगदाबादकर, त्याच्याशी आमच्या जवळ 8-10 सिटिंग झाल्या की आता काय करायचं, कथा कशी बांधायची, हे एवढ्या राशी एका कथेत कशा आणायच्या. तर मग त्या 12 राशींच्या 12 कथा एकत्र आणून त्या एका म्हणजे एक त्याला सलगपणा कसा येईल याचं एक ठरलं आणि मग ती गोष्ट तयार झाली. 12 स्टोरीज हे एका कथानकात कशा बांधता येतील असं ठरवून आम्ही ती स्टोरी पूर्ण केली. त्याच्यानंतर संगीतावर विषय झाला, मग आम्ही चैतन्य आडकरशी बोललो, गुरु ठाकूरशी बोललो आणि सरांचं एक खूप पूर्वीपासूनचं स्वप्न होतं की या सिनेमात अजय अतुल यांचा सहभाग असावा. तर त्यांनी खूप पूर्वी ज्यावेळी मी कधी सिनेमा बनवीन असं ठरलं त्यावेळी त्या दोघांकडनं तसा शब्द घेतला होता, परंतु त्यांचा सहभाग या सिनेमात हा गाणं म्हणण्यापुरता राहिला आणि तेही त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. अशा रीतीनं हे सगळं स्टोरी वगैरे तयार झाल्यानंतर एकाच कॅरेक्टरवर आम्ही अनेक लोकांशी बोललो, मग निर्मितीताई असतील, अलकाताई असतील, परंतु हे एवढे मोठे कलाकार असतो मला इकडे सगळे दिसतात ना, एका नाही कुठलंही की बाबा माझं काय, त्यापेक्षा माझं कॅरेक्टर काय, किंवा मी माझ्या या सिनेमातला खूप आता आपण जे म्हणतो की आपण स्टोरी किंवा काय घेऊन गेलो की पहिलं विचारतात की माझा किती मोठा रोल आहे, त्यापेक्षा या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं की सगळी मंडळी एवढी मोठी आहेत परंतु त्यांनी फक्त स्वतःचं कॅरेक्टर आणि आनंद पिंपळकर सरांचं प्रेम याच्यामुळं सगळ्यांनी याच्यात सहभाग करून आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं. धन्यवाद. या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. 10 फेब्रुवारीला सगळेजण हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहतील, पण हा सिनेमा थिएटरपर्यंत पोहोचवणं आणि बाकी सगळ्या गोष्टींची जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे, अर्थात फिल्मसूत्रचे अमोल काबणे आणि प्रणित भांकर यांना मी स्टेजवरती बोलावतो आणि या सिनेमाबद्दल तुम्ही थोडक्यात सगळ्यांना सांगा, मी रिक्वेस्ट घ्या. अमोल अजिजी धन्यवाद. खूप अवघड आहे आमचा आता हा गडबडी, आम्ही याच्यात सगळं प्रोजेक्ट दिलेलं आहे, 10 तारखेची सगळी जबाबदारी असं म्हणून तुम्ही टेन्शन पण टाकलं. नमस्कार, मी अमोल काकडे. यापूर्वी बरेच सिनेमे केले ॲज अ प्रोड्युसर, असं हलाल होम नॅशनल अवॉर्ड विनिंग लेप जोशी होता, नंतर ॲज अ प्रेझेंटर बरेच सिनेमे केले. सो मला असं वाटतं की आता डिस्ट्रीब्युशनमध्ये पण बरेच सिनेमे ते धक्का वगैरे झाला, असे बरेच मोठे मोठे सिनेमे या आठवड्यातच बोल आमचा बांबू आणि पिकोलो झाला आहे. सो त्याच्यानंतर आलंय माझ्या राशीला. हा मोठा सिनेमा आहे मला असं वाटतं की सगळ्यात माझ्या म्हणजे मी जेवढे सिनेमे केले मी बरेचसे आर्टिस्टिक सिनेमे केले, तर कमर्शियल म्हटलं तर ते धक्का वगैरे, तसं मला वाटतं की आलंय माझ्या राशीला मध्ये मल्टी स्टारर सिनेमा आहे. सो नक्कीच तो सगळ्यांना आवडेल. या सिनेमाचे जे मेन आहेत करतात आता आनंद पिंपळकर सर, त्यांच्यासोबत काम करताना ॲक्च्युली खूप मजा आली, आम्ही असंच कोइन्सिडेंसली भेटलो, बऱ्याच गोष्टींवरती आम्ही डिस्कस केलं आणि त्यांच्या मला किस्से पण आठवतात. त्यांनी अशा काही काही गोष्टी मला सांगितल्या की त्या फार कनेक्ट झाल्या, ज्या ते स्टेजवर सांगत होते तुम्हाला सगळ्यांना की कुठल्या राशीचे लोक कसे असतात किंवा कसे असतात. सो माझे काही इन्सिडेंट्स आहेत की मी एकदम लहान होतो, अचानक मोठा झालो, मग एवढा सगळा प्रवास वाढला. सो त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि ते प्रेम आहे आणि त्याच्यातून हा सिनेमा मी करतो आहे की लाईक एक वैयक्तिक आणि घरगुती नातं प्लस सिनेमा हा सगळ्या महाराष्ट्रात रिलीज होईल आणि तो सगळ्या थिएटरमध्ये दिसेल आणि तो वर्कआउट होईल 100%. आणि याचे जे आमचे आहेत टीमकडनं, मी आहे अमोल कांबणे, अमय कोकर सर आहेत, ते पण या सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर आहेत, प्रेझेंट करतायत, प्रणित वायकर जे आमचे पार्टनर आहेत, संतोष असेल, संतोष तांबे आणि रविराज वायकर हे दोघं जण आहेत. सो नक्कीच हा सिनेमा 10 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला पोहोचेल दिसेल आणि तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या प्रतिक्रिया सिनेमा पाहिल्या कशा आहेत. या सिनेमातील कलाकारांना बोलण्याआधी आपण या सिनेमाच्या गाजलेल्या गाण्यांना ज्यांनी बनवलं आहे त्या गाण्यांसाठी ज्यांचा पेन वापरला गेला आहे, ज्यांनी म्युझिक केलेलं आहे, ज्यांनी गायलेलं आहे, ते आपल्या सगळ्या म्युझिकिंगवर बोलणार आहोत. चैतन्य आडकर बॅकग्राऊंड स्कोर केला आहे मिलिंद मोरे यांनी, त्यानंतर लिरिक्स अभय इनामदार आणि सुप्रसिद्ध गायिका मुग्धा कराडे जिनं या सिनेमाचं टायटल सॉन्ग पण गायलं आहे, तर त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. प्रवीण कुवर आणि
अप्रतिम नृत्य सुद्धा आपल्याला या सिनेमाच्या गाण्यांमध्ये दिसणार आहे. सो नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडित आणि कौतुक शिरोडकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं. फिल्मच्या म्युझिक बद्दल आणि गाण्यांबद्दल थोडस आपल्याला सांगायचं सगळ्यांना. सो मुग्धा आपण तुझ्यापासून सुरू करूया. टायटल सॉन्ग आलंय माझ्या राशीला, अर्थात ते आपण पाहणार होतो आता थोड्या वेळात आणि ऐकणार आहोत. माझं हे प्रवीण सरांसाठी पहिलं गाणं आणि मला हे गायला खूप मजा आली. पहिल्यापासून मला भविष्याने राशी मला खूप शिकायचं होतं, मला खूप इंटरेस्ट होता. पण मला ते एका गाण्यात हे 12 राशींबद्दल कसं काही बोलणार हे मला काही माहीत नव्हतं. पण सरांनी खूप सुंदर लिहिलंय. मला ह्या गाणं म्हणतानाच एक इन्सिडेंट आठवतो, ज्यामुळे मला प्रणव आणि आनंद सर यांच्याबद्दल खूप अशी आपुलकी निर्माण झाली की त्यांनी माझ्यासाठी जेवण आणलं होतं आणि खूप पुस्तकं आणली होती, एक धूप आणलं होतं जे मी अजूनही त्यांच्याकडून घेऊन घेऊन मागून वापरत असते. तर मला नक्की माहिती आहे की तुम्हाला हे गाणं खूप आवडेल, तुम्हाला खूप मजा येईल. आणि हे गाणं जरी असं 12 राशींवर असलं तरी एक आयटम नंबर आहे, डान्स सॉन्ग आहे, असंही मला वाटतं की हे ऐकता ऐकता आपण नाचू पण शकतो. ह्या प्रोजेक्टमध्ये मी म्हणजे जवळजवळ पूर्ण 80% पिक्चर शूट झालं होतं आणि नंतर मी जॉईन झालो आहे. आणि प्रसाद तारकर मी मला भेटवलं प्रकर साहेबांना आणि अजित शिवडे साहेबांना. आणि मग मला वाटतं पहिलं गाणं आपण पबचं गाणं केलं होतं, डिस्को सॉन्ग. ते गाणं जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे आणि कौतुक यांनी लिहिलं आहे. आणि दुसरं गाणं आहे आत्ताच मुद्दा म्हटली तशी दोन गाणी वेगळी वेगळ्या प्रकारची असं म्हणणार नाही मी, पण लोकांना आवडतील अशी गाणी होती ती. म्हणजे आपण म्हणतो ना की हटके, असं हटके काही नाही आहे, लोकांना आवडेल अशीच गाणी आहेत दोन्ही. आणि बाकीची दोन गाणीसुद्धा मी ऐकली ती खूप, ती पण खूप छान आहेत. तर माझ्या मित्राचा आहे इनामदार आणि चैतन्य, तर एकंदरीत भट्टी खूप छान जमली आहे आणि असं वाटतं की नक्कीच प्रेक्षकांना हे गाणी आवडतील सगळी. पहिलं गाणं अजय गवावलेने गायलं आहे त्यामुळे ते प्रश्नच नाही आणि ते खूप उत्तम झालेलं आहे. तर मला वाटतं की ही गाणी लोकांना खूप म्हणजे आवडतील असं वाटतं. नमस्कार. गाण्याचं म्हणाल तर पॉप सॉन्ग करताना काही एवढा फार त्रास झाला नाही, पण राशींवर गाणं करायचं आहे आणि 12 राशी एका गाण्यात बोलायचं आहे ते सोपं काम नाही. आणि त्यात ज्यांच्यासाठी करायचं आहे ही माणसं यातली फार मोठं नाव असलेली मंडळी, नावाजलेली मंडळी, त्यामुळे फारच काळजीपूर्वक ते गाणं करावं लागलं. थोडा त्रास झाला, कष्ट झाले, पण ओके. प्रवीणजींवर हे काम करताना आणि हे गाणं करताना खूप मजा आली. गाणं एक्झॅक्टली कसं झालं आहे, त्याचा काय रिझल्ट आहे, आता मला लवकरच तुमच्याकडनं कळेलच आणि मी खरंच त्याच्या आतुरतेने वाटलो. थँक्यू. थँक्यू सर. नमस्कार, मी अभय इनामदार, कुठेतरी आहे इथे. आम्ही या आलं आहे माझ्या राशीला या चित्रपटामध्ये एक गोंधळ लिहिला आहे देवीचा, माझं अजितदादांबरोबरचं, अजितदादा शिवडेंबरोबरचं दुसरं काम आहे. आणि जवळपास 2-3 वर्षापूर्वी आदर्श शिंदेनी फार सुंदर गाणं ते गायलं आणि आदर्श शिंदे म्हणले की तुम्हाला माहिती आहे की गोंधळ इट इज राईट अप इज ॲली, त्यामुळे ते फार सुंदर गोंधळ त्यांनी म्हटला तो आणि मला खात्री आहे तुम्हाला तो आवडेल. त्याचबरोबर चैतन्यनी दुसरं गाणं पण एक केलं आहे ओम सैरम म्हणून, ते तुम्ही ऐकत असेल, ते आता नुकतंच रिलीज झालं आहे आणि ते गुरु ठाकूरनी ते शब्दबद्ध केलं आहे. अतिशय उत्तम प्रकारे ते गाणं ऐकू येतं, लोकांना खूप आवडत आहे, वेगाने ते लोकप्रियसुद्धा होतं. तर मला खात्री आहे तुम्ही आता बघितलं, तुम्हालाही ते आवडेल, बघितलं नसेल तर लेटस होप की आपल्याला. कारण मुळात हा विषय जो आहे तो जसं मी म्हणालो की या विषयानं मला वाटतं अनेक घरात सुरुवात होते आणि एका वेगळ्या विषयावरचा असं म्हणणं खरं तर मला पटत नाही. हा आपला रोजचा विषय, फक्त या विषयावरती कधी कुठली कलाकृती झाली नाही असं माझ्या समोर. कोणाला आठवतं आहे असं काही या विषयावरती सिनेमा आले असेल? निर्मित आहे तुम्हाला आठवत, अलकाताई तुम्हाला नाही ना? सो हा एक वेगळाच भन्नाट विषय मराठीत पहिल्यांदा येतो. सर नमस्कार, मी नरेंद्र पंडित, नृत्य दिग्दर्शक. अजित बरोबर गेली मला वाटतं 20-25 वर्ष मी काम करतो आहे, बरोबर ना अजित? आणि ठराविक जेव्हा गाणी असतात तेव्हा तुम्हाला फोन करतो. मला त्याचे तुम्ही पंडित आहात काय ते त्या गाण्यांसाठी कोरिओग्राफीचे पंडित तुम्ही? ते सांगतो मी, या गाण्यात चित्रपटात दोन गाणी केली तुम्ही, एक साई वचन केलेलं आहे आणि एक गोंधळ केलेलं आहे. तर
मी कुठून बाहेरून शो करून आलो होतो मुंबईमध्ये रात्री, आणि सकाळी ताबडतोब तशीच बॅग घेऊन गेलो हॉलवरती गेलो, तर मला रूमवर पण जाऊन दिलं नाही, ताबडतोब शूटिंग सुरू करून टाकली. ते तुमच्या राशीला आले पाहिजे खऱ्या अर्थाने, त्यांच्या राशीला आम्ही आमच्या राशीला येईल. तर ते गाणं करत त्यानंतर मग एक गोंधळ होता, तो सुद्धा केला मी. आधी सगळं प्लॅनिंग असतं बरोबर की असं असं करायचं, असं पाहिजे असं नको, आणि त्यामुळे आम्ही करत गेलो आतापर्यंत. आणि लोकांना हे गाणं, ही गाणी, हा चित्रपट आवडेल आणि आवडून सगळ्यांनी जाऊन पाहावा चित्रपट, हीच माझी विनंती. चित्रपटातलं विशेष न कळणार आम्ही, म्हणजे निर्मितीतलं किंवा त्याच्या प्रॉडक्शनमधलं विशेष न कळणारा मी, इतका मल्टी स्टारर सिनेमा आहे, सर्वसामान्य म्हणून मला एक प्रश्न असा पडलेला आहे, या सगळ्या दिग्गजांना पाहत आपल्यापैकी अनेक जण लहान असे मोठे झालेले आहेत, आता ह्यांच्यावरती शूट केलेले पिक्चराईज केलेले सीन्स आहेत, त्याला नेमकी कात्री कुठे लावायची किंवा कुठला सीन कुठे कट करायचा, हे सगळ्यात अवघड पार्ट असेल मला असं वाटतं या मल्टी स्टारर सिनेमाचा, तर तो म्हणजे संकलन, एडिटिंग. एडिटर विजय कोचकर आले, तो तुम्ही खूप मोठा शिवधनुष्य पेलले. तर एका म्हणजे अर्ध्या मिनिटात तुम्ही सांगितलं पाहिजे की तुम्ही एडिटिंग बद्दल. ते येत आहेत तर थांबा एकत्र. विजयजी कसा होता एडिटिंग संकलनाचा अनुभव? सुंदर अनुभव होता. अजितची बहुतेक सृष्टी केली आणि मराठीचा साधारण 100 जास्त पिक्चर होती. ही फिल्म खूपच नाटकी आहे आणि एवढे स्टार्स एकत्र आणले आणि त्याला बरोबर गुंतलं यांनी गोष्टी. मला काही फार कष्ट लागले नाही नरेंद्र नाही ते एकतर मुळातच स्क्रिप्ट इतकं सुंदर होतं एक काम करायला. प्रेक्षक म्हणून तुमचं काम मी 10 फेब्रुवारीला नक्की पाहतो लिमिनात आहे जवळच्या थिएटरमध्ये. सो म्युझिक टीम, सिंगर्स, मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित स्टारकास्ट खरंतर जी मी आपण 2 टप्प्यात इकडच्या आपल्या या सिनेमाच्या स्टारकास्टला स्टेजवरती बोलणार आहोत, पण आत्ता मी स्टेजवरती आमंत्रित करतो मराठी मालिका, सिरियल्स म्हणजेच मालिका, नाटक, ड्रामा म्हणजेच नाटक, सिनेमा, चित्रपट, म्हणजे असं खूप बोलायचं आहे ना, म्हणून एकाच शब्दाला अनेक समान 8 शब्द जर आहे म्हणून त्यांनी आपल्याला अगदी खळखळून हसवलं. अत्यंत चिरतरुण असणारं हे व्यक्तिमत्व असतं असा वाढदिवस पण साजरा करत आहे, आणि अगदी प्रेमळ आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या निर्मिती सावंत यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. आणि त्याचबरोबर मला वाटलं नव्हतं की कधी, हे पर्सनल आहे तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण मला कधी असं वाटलं नव्हतं की आयुष्यात पहिला सिनेमा मी त्यांचा पाहिन, त्यांच्याच सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आणि म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मला मिळेल. अर्थात पहिला सिनेमा आई बरोबर मी पाहिला माहेरची साडी, आता तेव्हा काही कळत नव्हतं पण आईच्या मागे लागून मी गेलो, पण त्याच्या समजायला लागलं तर मात्र मी ढसा ढसा रडलो. तेव्हा आई का रडतो त्याचं उत्तर मला तेव्हा कळलं. सो आयुष्यात हिरोईन म्हणून ज्यांना मी पहिल्यांदा पाहिलं त्या अलकाताई सुद्धा या सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग आहे, तर मी त्यांनाही स्टेजवरती आमंत्रित करतो. सो निर्मितीताई, अलकाताई, आपण स्टेजवरती यावं. सिनेमाबद्दल थोडंसं बोला निर्माते आनंद पिंपळकर आणि दिग्दर्शक अजित शेवळे, मी तुम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित करतो त्यांच्या सोबतीला आपण असावं. आणि या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा चित्रपट
केवळ आणि केवळ पिंपळकर सरांसाठी मी केला म्हणजे त्याची चांगली बाजूच मी नेहमी घेते पण असं म्हटलं जातं की निर्मित हे खूप चुजी आहेत चोखंदळ आहेत किंवा रोल स्वीकारताना खूप प्रश्न विचारतात कॅरेक्टरबद्दल सिनेमाबद्दल हे डिरेक्टर कोण आहे एडिटर कोण आहे कॅमेरामन कोण आहे असे बरेचसे प्रश्न सगळे असतात माझे आणि त्यानंतर मग मी त्या चित्रपटाला होकार देते किंवा कसंही ह्यावेळेस जेव्हा सरांनी मला सांगितलं की मी एक सिनेमा करतोय तेव्हा नाव नव्हतं ठरलं आपलं 12 राशींवर चित्रपट करायचा आहे आणि मला एका राशीसाठी तुम्ही हव्या मी त्यांना कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्यांना मी आहे तुमच्या चित्रपटात कारण आमचे भविष्य सांगणार माणूस जेव्हा एखादा चित्रपट घेऊन येणार आहे तेव्हा त्या चित्रपटाचं काय भविष्य आहे ते त्यांना नक्की माहीत त्यांच्या सगळ्या रिडिंग्स त्यांची सगळी भविष्य ऐकून जर आमचं लाईफ इतकं सेक्युअर्ड झालेलं आहे इतकं छान सुरळीत चाललेलं आहे तर नक्कीच हा चित्रपट तेवढाच सुरळीत चालेल अशी माझी खात्री आहे मला छान वाटतं अलका बरोबर ते स्टेज शेअर करायला कारण तिच्याबरोबर असं काम केलेलं नाही आहे मी आम्ही कुठल्याच चित्रपटात किंवा असं काम नाही केलं पण आमचं एक वेगळं बॉन्डिंग आहे तिने माझ्या प्रोडक्शन हाऊसच्या नाटकात काम केलं होतं अलकानी आणि तेव्हापासून ती मला वहिनी म्हणते मी तिला अलकाच म्हणते पण ते एक वेगळं घरगुती बॉन्डिंग आहे जसं सरांचं आणि अश्विनीचं घरगुती बॉन्डिंग आहे तर मला असं वाटतं की हा एक आमचा फॅमिली पिक्चर आहे सगळे हा म्हणजे बाकीचे सगळे ज्याच्यात ते आहेत ना मी ह्याच्यामागचं एक कारण सांगते की बरेच कलाकार आहेत ना त्यांना दिलीप दादांनी सरांपर्यंत पोचवलेलं आहे म्हणजे अगदी चिन्मय मांडलेकर असू दे मंगेश देसाई असू दे तो तर आता मोठा निर्माता झालेला आहे खूप भार्गवी असेल खूप जण आहेत हो ना तर दिलीप दादांनी त्यांच्यापर्यंत पोचवलं आहे आणि मला खूप छान वाटतंय की एक स्ट्रॉंग तगडी फळी सरांबरोबर सरांच्या पाठीशी उभी आहे कलाकारांची तर मला चित्रपटाला तुम्ही म्हणाल की कुटुंबाचा असा एक सिनेमा आणि हा सहकुटुंब सहपरिवार खरंच पाहण्यासारखा सिनेमा हे पण खूप महत्वाचं आहे अलकाताई तुम्ही सुद्धा सिनेमाबद्दल थोडस सांगा जसं आता वहिनी म्हणाले तसंच दिलीप जाधवांनी मला पहिला कॉल केला होता या सिनेमासाठी माझ्या लक्षात आणि सांगितलं की अलकाताई असा असा सिनेमा येतोय आणि आनंद पिंपळकर आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांची फॅन आहे तर वास्तुतज्ञावर मी खरं सांगते बऱ्याच वेळा पाहते माझा थोडा विश्वास आहे त्या गोष्टीवर तर त्यामुळे आणि नंतरही आमचं नातं अजून दृढ होत गेलं की स्वतःहून त्यांनी मला फोन करून अलकाताई असं असं आहे मला जरा तुमची पत्रिका पाठवाल का आणि माझ्या जरा अडचणी होत होत्या कोविडच्या काळात गाजल्या आहेत त्या अडचणी मालिकेच्या तर त्यावेळी त्यांनी स्वतःहून फोन करून मला ते विचारून घेतलं आणि खरंच गायडन्स केला तर हे फार एक अजून आपली अटॅचमेंट वाढत जाते वहिनीबद्दल तर म्हणेन मी महेश सावंत यांना महेश दादा म्हणायचं महेश भाई आणि त्यामुळे ती वहिनी होती माझी आता सगळ्या निर्मिती ताई असली तरी मी कायम तिला वहिनी म्हणते त्यामुळे खरंच आमचं असं वेगळं नातं आहे या सिनेमात मला जी रास दिली आहे मी कुठली ती सांगत नाही पण रडवलं आहेच मी याही सिनेमात म्हणजे बाकीच्या राशी वेगवेगळ्या असतील करमणूक करणाऱ्या वगैरे पण माझी रास थोडी रडवणारी आहेच इमोशनल आहे स्टोरी खरं वैयक्तिक माझी रास त्याच्याहून कॉन्ट्रास्टिंगवर अशी जी मी आहे जी बाहेर अजिबात रडत नाही पण पडद्यावर कायम रडवत आले आणि विश्वासाने मी अजित शिरोळेंबद्दल पहा सांगेन की अजितजींनी माझ्याबरोबर म्हणजे आम्ही पितांबर काळेंबरोबर बऱ्याच फिल्म्स केले आहेत त्यावेळी अजितजी पितांबर काळेंबरोबर असोसिएट होते डिरेक्टर त्यामुळे आमचे संबंध एवढ्या वर्षांपासूनचे एवढे टेक्निशियन विजय कोचिकर नरेंद्र पंडित या सगळ्या दिग्गजांबरोबर मी भरपूर कामं केली आहेत त्यांनी माझे सिनेमे एडिट केले डिरेक्शन केले नरेंद्रजीने तर अशा सगळ्या टीमबरोबर आणि यात एक आमचा नवीन हिरो येतो आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याला आधी मी मनापासून शुभेच्छा देईन की
प्रत्येक वेळी मी त्याचे व्हिडिओ बघते, अल्बम बघते, सगळं बघते. तर मी आधी प्रणवला मनापासून शुभेच्छा देते आणि अश्विनी ताईंना, ज्या आमच्या निर्माते आहेत, की भरपूर यश मिळू दे एवढं मी सांगेन. आणि खरंच मगाशी तुम्ही म्हणालात की मराठीत असा सिनेमा आला नाही, एक हिंदीत आला होता, मला वाटतं प्रियांका चोप्रा पक्षीय राशी. पण ही फिल्म खूप वेगळी आहे आणि आवडेल असं वाटतं मराठी ऑडियन्सचं. तर याला यश मिळू दे एवढ्याच मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. की ज्या ज्या सिनेमात तुम्ही रडवलंय ते ते सिनेमे बॉक्स ऑफिसवरती सुपर हिट झाले. आणि आणखीन एक गोष्ट मला अशी समजली निर्मित आहे आता, म्हणजे मी म्हणलं मला विशेष माहीत नाही, पण आनंदी वास्तव आणि साई कमल प्रोडक्शन प्रस्तुत पहिल्यांदाच घेऊन येते धमाकेदार जोडी, निर्मिती ताई आणि अलकाताई पहिल्यांदाच मराठी सिनेमात एकत्र. सो हा या सिनेमाचा मोठा युएसपी असं मला हरकत नाही. मी फक्त आता आपल्याला या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ आय एस ऑफिसर आणि अधिकार पदावर असताना सुद्धा सामाजिक संवेदनशीलता जपणारे आणि कलेची सुद्धा त्यांना आवड आहे असे श्री निर्मल कुमार देशमुख सर आहेत. तर आमच्या आलय माझ्या राशीला या टीमकडून आपण त्यांना तुमच्या सगळ्यांच्या हस्ते सन्मानित करतो. सो मी निर्मल कुमारजींना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि मला वाटतं ते सपत्नीक आलेले आहेत. सो दोघांनी व्यासपीठावर द्यावं मॅम आणि सर. यानंतर आपण बहुप्रतीक्षित ट्रेलर लॉन्च आपला मुख्य कार्यक्रम आहे. सो ट्रेलर आणि त्यानंतर सिनेमातल्या इतर कलाकारांनी सिनेमातली गाणी आणि मग इतर कलाकारांना सुद्धा आपण इथे भेटणार आहोत आणि मग फोटो आणि मग तुमचं इंटरॅक्शन होतील आणि त्यामध्ये केक कटिंग सुद्धा आहे. सो असं सगळ्यात बरखातचा कार्यक्रम आहे पुढच्या 15 मिनिटाला. आता मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण ट्रेलर आता एन्जॉय करूया. आता आपण अजितांनी गायलेलं गाणं ऐकलं. सो अजय अतुल ही संगीतकार जोडगोळी जेव्हा संगीताची निर्मिती करते किंवा संगीत जन्माला घालते तेव्हा ते अवीट गोडीचं आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते आपल्या मनावरती अमीट छाप सोडणारं संगीत असं असतं. तरी आपल्या कानात आणि मनात रुची करत असतं. या संगीताला जन्म देणारे अजय अतुल, पण त्यांना ज्यांनी जन्म दिलेला आहे अशा निर्मलाताई गोगावले आपल्या उपस्थित आहेत या ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च प्रसंगी. सो ताईंना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. निर्मलाताई गोगावले मी विनंती करेन निर्मलाताई आनंद पिंपळकर यांना की त्यांनी या कार्यक्रमात एक स्मृतिचिन्ह एक आठवण भेट निर्मलाताईंना प्रदान करावी. त्यानंतर मग आपण पुढच्या गाण्याकडे वळणार आहोत. मराठीच नाही तर बॉलिवूडमधील सुद्धा संगीत आता ज्यांनी व्यापून टाकलेला आहे अशा अजय अतुल यांच्या मातोश्री निर्मलाताई गोगावले. अजय आणि अतुल यांच्या मातोश्री सगळी दुनिया एकीकडे झाली तरी ती तुझ्या मागे आहे, फक्त माझी आई नाहीये. थँक यू सो मच तुम्ही आलात ताई, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण आता पुढचं गाणं आणि त्याला गाणारी सुप्रसिद्ध गायिका एक वैशिष्ट्य म्हणजे आई म्हणतात अजय अतुल आणि आनंद. वा मुग्धा कराडे सुद्धा आपल्या उपस्थित आहे. मुग्धा नानूभाईंना पण विशेष धन्यवाद, आज थोडस बिझी असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीयेत. बाकी आता सिनेमातील इतर कलाकारांना आपण व्यासपीठावरती बोलवणार आहोत. सो प्रणव पिंपळकर, धनश्री कदम, निखिल निगडे, आणि पौर्णिमा ताई, पौर्णिमाजी प्लीज या.
वा कोणी सिनेमाबद्दल बोल मी बरंच बोलून. हॅलो नमस्कार, आलाय माझा राशीला. तर आलाय माझ्या राशीलाचं तुम्ही आत्ता ट्रेलर बघितलाय, सॉन्ग बघितलाय, आमचे कलाकार पौर्णिमाताईंचं यांच्या सहर्षाचं स्वागत. तर 10 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा पिक्चर प्रदर्शित होतोय. सर्वप्रथम आनंद सर असतील, अजित सर असतील, संतोषजी राजकीय सर असतील यांनी मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या चित्रपटात माझी निर्मिती ताई आमच्या आत्या दाखवल्या, ती माझी वाईफ दाखवली आहे. तर एक मस्त धमाल आम्ही त्यात केलेली आहे आणि शूटिंगच्या दरम्यानही आम्ही धमाल केली आहे. तर आमची रास कोणती असेल तुम्ही चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा आणि आमच्या पिक्चरला बरोबरून प्रतिसाद द्या. आणि सर्वप्रथम आनंदाची गोष्ट म्हणजे पिक्चर रिलीज होण्याआधी आमचे 40 ते 50 शो या ठिकाणी बुक झालेले आहेत आणि रिलीज झाल्या तुम्हाला कळलं की चित्रपट हाऊसफुल जातोय. तर सर्वांनी खूप प्रतिसाद द्या, बरोबरून प्रेम द्या. धन्यवाद. धन्यवाद ताई मॅडम. तुम्ही खुर्चीत बसता. खरंच चांगलं पिक्चर आहे. मला दादांनी आणि सरांनी बोलून या सिनेमात काम करायला मला बघा तुम्ही आवडेल तुम्हाला सिनेमा. थँक्यू. सगळ्यात पहिले म्हणजे आमचे जे आत्तेवाई आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मुव्हीमध्ये त्यांनी माझ्या सासूचा रोल केलेला आहे. अर्थात मी कितीही आगाऊ असले तरी माझी सासू किती दूरत आहे ते तुम्हाला मुव्हीमधून नक्की कळेल. आणि आमची जी दोघींची धमाल आहे, हा जो माझा नवरा म्हणून त्या मुव्हीमध्ये काम करतोय, आमच्या तिघांची केमिस्ट्री तुम्हाला नक्की कळेल आणि नक्की आवडेल. फक्त सांगायचं एकच होतं की मुव्ही आणि मी ह्याचा माझा काही संबंध नव्हता. अजित काकांनी भरपूर मुली तिथे ऑडिशनसाठी आलेल्या होत्या आणि त्यांना दोघी तिघी निवडलेल्या होत्या. मला फक्त त्यांनी पिंपळकर सर म्हणजे माझे वडील त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी मला चॉईस केलं आणि मला म्हटलं की तुम्ही शूटिंगच्या दिवशी तू साडी आणि ड्रेस घेऊन ये. एका मुलीचा रोल असा होता की तिला फक्त उभं राहायचं होतं आणि तो रोल माझा होता. आणि अचानक त्याच दिवशी रात्री जेव्हा घरी मी होते तेव्हा मला पप्पांनी शिकवलं किंवा आईनी सुद्धा मार्गदर्शन केलं की एखादी आगाऊ सून जी असते ती काय पद्धतीने कॅरेक्टरमध्ये येईल. म्हणजे अक्षरशः सरांनी मला टॉवेल डोक्यावर वगैरे घेऊन ती ऍक्टिंग शिकवली की ती आगाऊ बाई कशी वागू शकते. म्हणजे त्यांच्या ऍक्टिंगचा मी 24 तास अनुभव घेत असतो घरामध्ये. म्हणजे ही एक निरोगी गोष्ट आहे, कृतीचा भाग आहे हा. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांच्यामुळे, अजित सरांमुळे आणि माझ्या आईमुळे मी या मूवीमध्ये काम करते. तर धमाल माणसांची कमाल गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की चित्रपटगृहामध्ये या. खूप फार धमाल केली आम्ही पाहिले. सो जे सॉन्ग्स तुम्ही पाहिले त्याच्यात मीच होतो. म्हणजे मी असा वेगळा दिसतो ऑन स्क्रीन, खूप वेगळा दिसतो ऑन स्क्रीन. तू काय करतो ते पाहिलं आम्ही. हिरो म्हटल्यावर तेवढं थोडं करावं लागतं, तुला जर जास्त अनुभव असेल. मला ऑफ स्क्रीन जास्त अनुभव. सो हा आता मी माझ्या रोल बद्दल जास्त नाही सांगणार. त्याचं कारण असं, तुम्ही सिनेमागृहात जाऊन तो ऍक्च्युली पहा. मी पिक्चर बद्दल ऍक्च्युली सांगायचं मला आवडेल. आलय माझ्या राशीला ही जी कलाकृती आहे ती पप्पांच्या डोक्यात ऍक्च्युली खूप आधीपासून चालली होती. बट स्टार्ट कसं करायचं, काय करायचं, त्याचं इट वॉज लाईक असं हे होतं की कधी करणार. पण लकीली एक सॉन्ग जेव्हा पप्पा आणि अतुल दादा शिर्डीला गेले होते तेव्हा अतुल दादानी काहीतरी प्रॉमिस केलं होतं पप्पांना की आपण एक साईबाबांवरती गाणं करूया. आणि जेव्हा ते गाणं झालं तिथून जी सुरुवात झाली सिनेमाच्या, जो मी म्हणतो आपण सिनेमा स्टार्ट व्हायची, म्हणजे मी तेव्हा US ला होतो, मी इथे नव्हतो, मी पायलट होतो तिकडे फ्लाईंग वरनं. इकडे आल्यानंतर मला हा एक शॉकिंग एक्सपिरियन्स होता की अरे प्रणव आपण चालू करतोय का आपण सिनेमा. अँड मी आय वॉज व्हेरी क्ल्यूलेस. बट सगळं खूप छान वर्कआउट झालं. आणि तुम्ही आता 10 तारखेला जाऊन चित्रपटगृहात जाऊन आलय माझ्या राशीला हा सिनेमा बघा. पोस्टर वगैरे तुम्हाला कळत असेल की आमची स्टारकास्ट केवढी मोठी आहे. अँड
आता की आमचे जे क्रिएटिव्ह हेड झाले धनश्री दई किंवा क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने अनिकेत ह्या सगळ्यांनी अपार्ट फ्रॉम दॅट जेवढे इथे लोक उपस्थित आहेत मीडिया झाली सिंगर झाले कंपोजर झाले आमचे डिरेक्टर अजित सर झाले पप्पा मम्मी ज्यांची नावं घेऊन एवढं कमी पण ह्या सगळ्यांनी जो सपोर्ट दिलेला आहे त्यांच्या ब्लेसिंग्स आहेत माझ्यावरती ऍक्च्युली खूप खूप असं मला खूप असं भारी वाटतंय कारण माझा पहिलाच मूवी आहे जो बाहेर म्हणजे रिलीज होतोय आणि डेब्यू फिल्म आहे माझा 10th February सो नक्की जाऊन तुम्ही पहा अँड यस थँक्यू कलाकार म्हणून स्पीडवर सगळा तुमचा जन्म 10 February आणि 10 February आनंद बिंबळकर यांचा सुद्धा जन्मदिवस आहे पण आज त्यांचा जन्मदिन आहे निर्मितीताई आम्ही छान केक मागवलाय सो आपण केक कटिंग करूया त्यानंतर उपस्थित सगळ्याच दिग्गज कलाकारांना आपण या कार्यक्रमाची आठवण भेट आणि सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांनाही एक आठवण भेट असो त्याचाही तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करायचं एक एक करून सगळ्यांची नाव घेत तेव्हा तुम्ही इथे येऊन ते बांधवांच्या हस्ते स्वीकारायचं सो प्लीज रोलिंग वर्षाची गोड सुरुवात झालेली आहे एक नवा कोरा सिनेमा भेटीला येतोय तुमचा कसा वाटतंय खूप छान वाटतंय आनंदी वस्तू निर्मित आणि साई कमल प्रॉडक्शन निर्मित आलंय माझ्या राशीला एक तर फिल्म अंडरलाईन करायला पाहिजे की आनंद पिंपळकरांची जे वास्तुतज्ञ म्हणून खूप फेमस आहेत आम्ही त्यांना फॉलो करतो नंतर त्यांच्याकडनं राशी त्यांच्या काय येतात म्हणजे फार उत्सुकता वाटते की ते काय सांगतात भले आपण ते फॉलो करत नाही पण वाचायला तरी आवडतं की आपल्या राशीत काय लिहिलं असे हे आनंद पिंपळकरांची जेव्हा फिल्म विचारली गेली दिलीप जाधवांनी कॉल केला अलका अशी अशी फिल्म होते आणि त्यात एका राशीचं कॅरेक्टर तुला करायचं आहे मी कॅरेक्टर ऐकल्यावर मला खूपच आवडलं म्हणजे मी भले मेलोड्रामाची लाट केली आहे 250 फिल्म्स त्याच केले पण जेव्हा मला काहीतरी वेगळं येतं तेव्हा मजा येते म्हणजे यातही मी अशी कथा आहे की आत्ताच्या काळात घडणार आहे की आई वडील कसे आपल्या मुलांपासून दूर होतात करिअरमुळे कशामुळे आणि माझ्या कथेत कुठेतरी प्रेक्षकांच्या डोळ्यात टचकन पाणी येणारी माझी कथा आहे मला खूप मनाला भावली आणि मी ते काम केलं आणि यात अजून वेगळा मसाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे एंटरटेनमेंट आहे संशय आहे सगळ्या राशींचे सगळे गुण या सिनेमात पाहायला मिळणार आहेत मजा आली अजित शिरोळेंबरोबर मी पहिल्यांदा काम करते त्यांनी असोसिएट डिरेक्टर असताना मी त्यांच्याबरोबर बरंच काम केलं होतं निर्मिती वहिनीबरोबर तर आत्ता मी पहिल्यांदाच आम्ही एकाच सिनेमात आहोत एकत्र काम नाही केले पण मी त्यांच्या प्रॉडक्शनच्या नाटकात काम केलं होतं आपलं माणूस नावाच्या त्यामुळे आज यानिमित्ताने योग जुळून आला आमच्या दोघींचं बॉन्डिंग पडद्यापलीकडचं खूप आहे त्यामुळे मला बरं वाटतं की आम्ही सगळेजण यात आहोत नाही अजून मला बाकीच्यांच्या मी खरं सांगू का मी पाहिले नाही आहे पूर्ण फिल्म आता आम्ही बघू जेव्हा प्रीमियरला पण माझा विश्वास एकदम नेहमी फॉलो नाही करत पण मला वाचायला आवडतं राशी भविष्य हे मी कधी कधी ऐकलं असं फिरवलं जातं ते उगाच या आठवडे ह्याची रस्त्याला त्याची रस्त्याला खरं आहे का मला माहिती नाही पण मला आवडतं तरी वाचायला म्हणजे मी रविवारची रास वाचते किंवा कॅलेंडरमध्ये पाठीमागे असतात त्याही राशी वाचते आवडीने तर मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला थोडं ते वाचायला आवडतं तुम्ही प्रत्येक भूमिका आम्ही गाजताना पाहिली आहे तर या चित्रपटात तुमची कशा प्रकारे भूमिका निघून येते मी आत्ता सांगितलं तसं की आत्ताच्या काळातली इमोशनल आहे तो त्यातला एक इन्सिडेंट एवढा आहे की कोणालाही बघताना म्हणजे तुमच्या एज ग्रुपला बघतानाही कुठेतरी इथे मनाच्या कोपऱ्यात असं होईल मी म्हटलं पटकन टचकन पाणी होऊ शकतं अशीही कथा आहे कुठेही मेलोड्रामा नाही प्रत्येकाच्या कॅरेक्टर मस्त आहेत त्यामुळे मजा अलकाताई कोणाला म्हणणार की आलंय माझ्या राशी माझ्या नवऱ्यालाच चांगल्या अर्थाने आलंय माझ्या राशीला पण चांगला आलंय 12 स्टारकास्ट आहे वेगवेगळी स्टारकास्ट एकत्र धमाल पाहायला मिळेल त्याच्याविषयी काय अगदीच म्हणजे प्रसाद आहे चिन्मय आहे निर्मिती झाली निर्मिती बहिणी झाली नंतर अजून मंगेश आहे खूप जण आहेत आता पौर्णिमा वगैरे तर सगळेच आपापल्या क्षेत्रात आता सध्या आघाडीवर आहेत म्हणजे प्रसादने माझ्याबरोबर हिरो म्हणून फिल्म केली होती मला अजून आठवते कुंकू लावते माहेरचं नावाची आता प्रसादचं नाव एवढं छान बरं वाटतं मला अभिमान वाटतो मी काहीही झालं तरी त्याला कळवते चिन्मयबरोबर मी आता शेरशिवरायामध्ये काम केलं आता मी सुभेदार नावाची फिल्म केली पुन्हा त्यातही मी चिन्मयबरोबर आता काम केलं तर हे सगळे आता खूप जोशाने काम करतायत मराठीत वेबसिरीजमध्ये तर खूप बरं वाटतं या सगळ्यांबरोबर काम करताना नवीन पिढीबरोबर
नक्कीच बघा, 10 फेब्रुवारीला रिलीज होते संपूर्ण महाराष्ट्रात. आणि वेगवेगळ्या राशींच्या कॅरेक्टर कशा असतात, तुम्हालाही त्या कॅरेक्टरमध्ये आपण कसे असू हे दिसेल असं वाटतं, त्यामुळे निश्चित पहा आलंय माझ्या राशीला. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. त्याच्या दिवशी तुम्ही वेळ काढून आलात. हो हो, जनरली मी बर्थडेच्या दिवशी एकतर काम करत असते, नाटक किंवा शूटिंग किंवा मग घरी असते, पण आज पहिल्यांदा मी वेगळ्या कामासाठी बाहेर पडले आणि त्यात तुम्ही सगळे भेटलाय, विश करताय, छान वाटतंय. मला खूप छान वाटते आणि मला सगळ्यात अजून एक छान गोष्ट वाटते म्हणजे जी आता मी झिम्मा चित्रपट केला मागच्या वर्षी तेव्हापासून मी अनुभवते, तुम्ही सगळ्यांना तरुण तरुण छान छान मुली या मीडिया काय सोशल मीडियामध्ये आला आहेत. सॉरी, मी सोशल मीडियावर नाही आहे त्यामुळे मला तसं कोणा फार काही माहिती नाही. आमच्या वेळेस ते एक 5-6 पत्रकार होते तेवढे माहीत असायचे, पण आता खूप गोड गोड सुंदर सुंदर छान छान बोलणाऱ्या मुली तुम्ही सगळ्या आल्यात समोर, मला खूप छान वाटतंय, भारी वाटतंय. अरे मला हे खरं बोलायचं होतं, आता खोटं बोलणार याच्यानंतर. पण तुम्ही व्यक्त झालात ते महत्त्वाचं आहे, खूप छान व्यक्त झालात. अच्छा, नवा कोरा सिनेमा ते वर्षाच्या सुरुवातीला कसं वाटतंय? छान वाटतंय मला. म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो ना की वर्षाची सुरुवात जर चांगली झाली तर पुढे सगळं छान छान होणार. तर जसं मी मगाशी म्हटलं तसं की एका राशी या विषयातली PhD केलेल्या माणसाने राशी या विषयावर एक चित्रपट आणला आहे, तर त्यांना त्यांची राशी कळली असेलच ना चित्रपटाची काय होईल, त्याचं भविष्य काय आहे, त्यामुळे हे चांगलंच होईल याची खात्री आहे मला. आणि जनरली आपल्याला सगळ्यांनाच इंटरेस्ट असतोच काय आहे राशीत, काय आहे आपल्या, आपलं काय होणार आहे पुढे, प्रत्येकाला असतो तो इंटरेस्ट. आणि जेव्हा आपलं सगळं छान चाललेलं असतं ना तेव्हा आपण असं कधी कधी म्हणतो, बरेचसे जणं म्हणतात नाही नाही माझा काही विश्वास नाही राशीवर वगैरे, पण कुठेतरी जसं मगाशी सर म्हणाले की कुठेतरी काहीतरी आपल्याला 7:30 सुरू झाली किंवा काही प्रॉब्लेम सुरू झाले किंवा काय झालं तेव्हा आपण आधार शोधत असतो, तो आधार म्हणजे मला वाटतं हे भविष्य किंवा राशी हे असतं. आणि त्यात काही गैर नाही आहे, प्रत्येक शास्त्र हे शास्त्र आहे आणि ते एन्जॉय करावं असं माझं म्हणणं आहे. आणि तसं ते आम्ही आज सिनेमात पण एन्जॉय केलं आहे. प्रत्येक राशी एका छान काय त्याला म्हणता येईल कॉमेडी पद्धतीने नाही म्हण हलक्या फुलक्या पद्धतीने मांडले चित्रपट. सॉरी मी नाही बघू शकले, म्हणजे प्रिव्ह्यू नाही बघू शकले, पण माझी खात्री आहे की तो चांगला झालेला असणार. खऱ्या आयुष्यातील तुमचा आधार कोण आहे, जसं तुम्ही म्हणालात की आपण आधार म्हणून बघत असतो राशीकडे, तसं खऱ्या आयुष्यातील तुमचा आधार कोण आहे? माझी फॅमिली. आम्ही सगळे अजूनही एकत्र कुटुंबात राहतो आणि तोच माझा आधार आहे, ते आहेत म्हणून मी उभी आहे. अलकाताई आणि तुम्ही पहिल्यांदाच सिनेमात काम करताय, फार धमाल. तेच तर ना, पहिल्यांदा एकत्र काम करतोय, पण एकत्र काम नाही केलंय आम्ही. प्रत्येक तिची रास वेगळी आहे, माझी वेगळी आहे, त्यामुळे ते असं वेगवेगळंच झालंय. आम्ही दोघींनी अजून एकत्र काम नाही केलंय, पण खूप आमचं वेगळं बॉन्डिंग आहे, त्यामुळे असं काम न करता सुद्धा आम्ही खूप छान घट्ट मैत्रिणी आहोत. 12 तगडी स्टारकास्ट आहे, त्याच्याविषयी मंडळी एकत्र आली हा. जसं मी म्हटलं तसं की या सिनेमाचा विषय हे त्या विषयातल्या दिग्गज माणसाकडून आलेला आहे. आपले दिग्दर्शक शिरोळे यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, त्यामुळे त्यांची एक त्याच्यावर कमांड आहे, होल्ड आहे त्यांचा डिरेक्शनवर. तसंच कलाकार सगळे चांगले कलाकार या सिनेमाला लाभलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं की ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, चांगले नृत्य दिग्दर्शक आहेत, एडिटर आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मिळून आलेल्या आहेत. आता सिनेमा कसा झाला आहे तो मी तुमच्या सगळ्यांबरोबरच 10 तारखेला बघणार आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी नक्की तुम्हाला कसं वाटतं तर मला कळवा. आपण सगळ्यांना म्हणतो आपण म्हणताना असं आलं आहे माझ्या राशीला असं म्हणतो, पण इथे हे पॉझिटिव्ह की हे आलंय माझ्या राशीला असं आहे. खऱ्या आयुष्यात आलंय माझ्या राशीला चांगल्या वेने तुम्ही कोणाला म्हणता? चांगल्या अर्थाने हवं आहे तर माझ्या प्रेक्षकांना म्हणते मी, ते सगळे माझ्या राशीला आलेत म्हणून मी, म्हणजे माझी रास खूप छान आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे माझ्या आजूबाजूला.
रायटर झाली मी म्हणतच नाही कधी कोणाला, मला आवडत नाही, निगेटिव्हिटी आवडतच नाही मला अजिबात. आज तुमचा बर्थडे आहे तर लहानपणीची एक वाढदिवसाची कोणतीही आठवण? ए लहानपणीची म्हणजे अजून लहानच आहे मी तरी हे आवडलं. तू उगाच सांगतेस लोकांना मी मोठी झाले काही नाही इच्छा ऐकू नका. तरी एखादी गोड आठवण असेल शाळेतली असेल किंवा कॉलेजमधली कोणती जी जन्मदिनाची असेल जी तुम्हाला शेअर करावीशी वाटते? अरे यार खूप आहेत अशा, अशी एक लहानपणीची का हवी आहे तुला? नाही मी लहान असते मी सांगते. माझ्या जाऊबाई जोरात नाटकाचा दौरा होता आणि मी जनरली माझ्या मुलाचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस शक्यतोवर मी मुंबईत राहायचा प्रयत्न करते. जरी शो असला तरी घरी येऊ शकतो आहे, शूटिंग असलं तरी घरी येऊ शकतो आहे असं माझं नेहमी असतं. पण एका वर्षी माझा दौरा होता गोव्याला आणि मी खूप नाराज होते की यार सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की नका लावू तुम्ही दौरे. मी मला घरी माझ्या माणसांबरोबर राहायला आवडतं आणि मी नव्हते तरी तिकडे जाऊबाईची टीम म्हणजे पण माझीच ना, त्यामुळे एन्जॉय करत होते वगैरे वगैरे वगैरे. आणि अचानक मला माझा मुलगा दिसला तिकडे तर माझा विश्वास बसेल ना गौरवला इकडे. नाही नाही तो कसा असेल? नाही अरे तोच आहे. त्यानंतर माझी नणंद दिसली मला, माझे धीर दिसले मला आणि शेवटी माझा नवरा दिसला मला. म्हटलं हे का तुम्ही कसे इकडे? मला सरप्राईज द्यायला ते सगळेजण गोव्यात तिकडे आले होते कारण नेहमीची सवय होती की एकत्र बर्थडे सेलिब्रेट करायचं. ही अगदी लक्षात राहिलेली आठवण आहे माझी. दादा प्रेक्षकांना सिनेमा बघा, सिनेमा बघा, सिनेमा बघा. तुम्ही सिनेमा बघितला तर सिनेमा चालणार आहे, त्यामुळे नक्की बघा. सिनेमा कुठलाही असू दे, तुम्ही साथ दिलीत आम्हाला तर तो वर येईल. सिनेमा बघा, लवकरच घेऊन येते मी जिम्बा 2 तोही बघायचा. एक शेवटचा प्रश्न, वाढदिवस आहे म्हणून तुमची बकेट लिस्ट काय आहे साधारण इतक्या सगळ्या भूमिका केल्यानंतर आज निर्मिती सावंत? ऍक्ट्रेस म्हणून बकेट लिस्ट काहीही नाही आहे माझ्या सुदैवानं. स्वामींच्या कृपेने मला अनेक अनेक वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या गंगूबाई नॉन मॅट्रिकमध्ये, त्यामुळे असं होतं जनरली ॲक्टर ॲक्ट्रेसेसचं की मला ही भूमिका करायला हवी होती, मला ती भूमिका करायला मिळायला हवी होती. तर माझ्या सुदैवाने मी खूप साऱ्या वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत गंगूबाईमध्ये, त्यामुळे मी अगदी तृप्त आहे त्या बाबतीत. 9 आणि 10 तारखेला तुम्ही वर्तमानपत्रामध्ये तुमची राशी बघणार का? राशी चित्रपटाच्या